नमस्कार विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत एका नवीन कवितेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कवितेचं शीर्षक आहे दोन दिवस. बाळांनो, दोन दिवस ही कविता म्हटली की आपल्या समोर नाव येतं ते कविश्रेष्ठ नारायण सुर्वे यांचं. नारायण सुर्वे स्वतःही हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपलं बालपण ज्यांनी घालवलं असे नारायण सुर्वे, ज्यांना समाजातील अडीअडचणी, समाजातील अनिष्ट गोष्टी या सगळ्यांचा अतिशय व्यवस्थित अनुभव होता आणि त्याचा अभ्यासही होता. मी अनाथ मुलगा म्हणून जन्माला आलो ही अतिशय दुःखद गोष्ट आहे, भूषणास्पद नाही. ही जन्मदात्री आहे. जेव्हा माझी नाळ कापून माझ्यापासून अलग झाली असेल तेव्हा तिच्या डोईवर आकाश फाटले असेल, परंतु पुढल्या भवितव्याने काही वेगळंच ठरवलेलं दिसतं. माझी नाळ कापली ती अलग झालो खरा, परंतु कुणीतरी चटकन मला आपल्या कुशीत घेतलेही. ही माझी दुसरी माय, जन्मदात्रीपेक्षाही थोर. मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही, मात्र मी नसेन तेव्हा या पृथ्वीच्या पाठीवर एक नाम ठेवून जाईन, ते म्हणजे नारायण गंगाराम सुर्वे. बाळांनो, कामगार चळवळीमध्ये सक्रिय असलेले, गरीब परिस्थिती असलेले, शाळेमध्ये शिपाई म्हणून कार्य आणि त्यानंतर काव्य लेखनाला ज्यांनी सुरुवात केली असे आपले कविवर्य नारायण सुर्वे यांची ही कविता, ज्यांच्या लेखणीमधून समाज परिवर्तनाची कवने नेहमी लिहिलेली असतात. अनाथावस्थेमध्ये स्वतः अनाथ असताना गंगाराम आणि काशीबाई सुर्वे यांना नारायण सुर्वे हे सापडले. त्यांनी त्यांचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केला आणि वयाच्या 10व्या वर्षापासून स्वतःचे शिक्षण त्यांनी स्वतः सुद्धा पूर्ण केले. बाळांनो, कविवर्य नारायण सुर्वेच्या अनेक कविता आहेत. त्यातल्या त्यात एक अतिशय विनोदी कविता आणि जी समाज प्रबोधनपर कविता होती ती म्हणजे तुम्ही खुशाल समधी हवा असं पत्रात लिहा, कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मी ठुमकते रस्त्यावर. आणि अशा प्रकारे एक विनोदातून ज्यांनी प्रबोधन केलं असे प्रबोधनात्मक कवी वर्य नारायण सुर्वे यांची दोन दिवसीय कविता आज आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत जी कविता आहे दोन दिवस, या कवितेमधून दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दिवस दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये कशा पद्धतीने आपलं संपूर्ण आयुष्य हे बर्बाद झालं असे भीषण जीवन सत्य कविश्रेष्ठ नारायण सुर्वे यांनी या आपल्या कवितेतून मांडलेले आहेत. एका कामगाराचं जीवन कसं असतं, एका कामगाराच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारचं दुःख असतं, एका कामगाराच्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी त्याला त्याच्या आयुष्यामध्ये सहन कराव्या लागतात, या सर्व गोष्टीचं सत्य चित्रण मांडण्याचा प्रयत्न या कवितेमधून करण्याचा प्रयत्न नारायण सुर्वे यांनी केलेला आहे. तर बाळांनो, याच कवितेचा जे आपण पहिल्या कडव्याकडे, दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दिवस दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. बाळांनो, दोन दिवस वाट पाहण्यात गेले. कुठलाही कामगार असू द्या, त्या कामगाराचे जीवनाचे चित्रण रेखाटत असताना कविवर्य नारायण सुर्वे काय म्हणत आहेत, तर जीवनातील काही दिवस सुख आणि समाधान आणि आनंद आणि समृद्धीच्याच प्रतीक्षेत गेलेले आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात कधीतरी सुख येईल, माझ्या आयुष्यात कधीतरी समाधान येईल, माझ्या आयुष्यात कधीतरी आनंद येईल, कधीतरी समृद्धी येईल, याच्या प्रतीक्षेमध्ये म्हणजे याच गोष्टींच्या वाट पाहण्यामध्ये माझे दोन दिवस गेले अशा पद्धतीने नारायण सुर्वे हे सांगत आहेत. पुढं, दोन दिवस दुःखात गेले. आपल्या जीवनात चांगले दिवस, चांगली वेळ येईल
या आशेने पहिले दोन दिवस वाट पाहण्यामध्ये गेलेले त्यांनी सांगितलेले आहे. तर दोन दिवस दुःखात गेले म्हणजे जीवनामध्ये काही दिवस असे सुद्धा आले की ज्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये दुःख होतं, माझ्या आयुष्यामध्ये दारिद्र्य होतं, माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्याची वेदना होती, खडतर जीवन प्रवास होता आणि माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष होता. मग या संघर्षामध्ये दोन दिवस गेले म्हणून म्हटलं आहे की दोन दिवस वाट पाहण्यात गेले सगळ्यात चांगल्या गोष्टीची आणि दोन दिवस दुःखात गेले जे आयुष्यामध्ये अडचणीमध्ये गेले. हिशोब करीतो आहे किती राहिले तडोईवर उन्हाळे. आणि आज मी हिशोब करतो आहे की या माझ्या वयाचा जमाखर्च मोजतो आहे, हे माझं वय किती राहिले हे बघत आहे. आणि हा जमाखर्च मांडत असताना कवी म्हणत आहेत की जीवनामध्ये आता किती दिवस बाकी राहिलेले आहेत, म्हणजे किती दिवस आणखीन मला या उन्हाळ्यामध्ये जगायचे आहेत, किती दिवस मला या आयुष्याचा हिशोब लावायचा आहे, या सगळ्या गोष्टीचा मी आता काय करत आहे तर गोळाबेरीज करत आहे. अशा पद्धतीने पहिल्या दोन ओळीचा अर्थ आपल्याला सांगता येतो. यानंतर आहे बघा बाळांनो पुढच्या दोन ओळी. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच पूर्ण जिंदगी बर्बाद झाली. बाळांनो शेकडो वेळा चंद्र आकाशामध्ये आला, तारे आले, दिवसामागून अनेक दिवस गेले, म्हणजे कोणते अनेक क्षण आले, अनेक प्रसंग आले, अनेक घटना माझ्या आयुष्यात घडल्या, पण सुखाचा एकही क्षण जीवनामध्ये माझ्या आलेला नाही. नेहमी मी संघर्षातच जीवन जगलो, नेहमी मी अडचणीतच जीवन जगलो, नेहमी माझी वनवन फरफटत दिसली. तुम्हाला दिसत असलं बघा, जे कामगार अवस्थेमध्ये काम करतात त्या कामगाराला मिळतो पगार किंवा त्या दिवसाचा रोजगार किती मिळतो, आणि त्या रोजगारामध्ये त्या कामगाराला स्वतःचं पोट भागवावं लागतं, शिक्षण भागवावं लागतं, घराचा खर्च भागवावा लागतो, स्वप्न साकार करायचे असतात त्याच पैशातून. म्हणून असं म्हटलेलं आहे की शेकडो वेळा आकाशामध्ये तारे आले, चंद्र आला, दिवसामागून अनेक दिवस आले, प्रसंग आले, वेळ आले, सगळं काही आलं, परंतु सुखाचा मात्र एकही क्षण आयुष्यामध्ये आलेला नाही. म्हणजे जे काही आलं ते आयुष्यात दुःखच आलं, वेदनाच आली, काही ना काहीतरी अडचणच आली. रात्र धुंद झाली कवीचे बघा, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. आता भाकरीचा चंद्र म्हणजे का, कवीचे आयुष्य मात्र भाकरीचा चंद्र शोधण्यात गेले म्हणजे काय शोधण्यात गेले, तर जीवनातील अत्यंत बिकट अवस्था, अत्यंत वाईट अवस्था, गरिबी, भूकमारी, जगण्यासाठीचे धडपड, उदरनिर्वाह करण्यासाठी जो काही आयुष्याशी सामना करावा लागला, यामध्येच त्यांचं जीवन हे वाया गेलेलं आहे. बघा बाळांनो, भाकरीचा चंद्र शोधण्यात असं म्हटलं की अशा पद्धतीची वेदना जर कोणी शब्दात मांडली असेल तर ती म्हणजे केवळ नारायण सुर्वे यांचेच शब्द लागतात त्याला. कारण की त्यांनी स्वतः हे सगळं काही जगलेलं आहे, त्यांनी स्वतः अनाथ अवस्थेमध्ये सगळं काही भोगलेलं आहे आणि स्वतःचं आयुष्यही त्यांनी स्वतः घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी या शब्दाचा, या ओळींचा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. आता पुढील दोन ओळी. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले तर कधी कलम केलेले पाहिले. बाळांनो हे जे आपले हात असतात, हे आपले हात म्हणजेच सर्वस्व आहे. कराग्रे वसते लक्ष्मी असं जे म्हटलं जातं की या हातामध्ये सर्व काही आहे, आपण जर काम बंद केलं या हाताने तर सर्व काही संपून जाईल. म्हणून हे माझे हात माझं सर्वस्व आहेत, याच हातामध्ये नवीन नवीन काही ना काहीतरी तयार करण्याची ताकद आहे, सृजनशीलता आहे, नाविन्यपूर्ण कुठलीही गोष्ट मी या हाताने करू शकतो आणि या हातामध्ये ती शक्ती आहे. म्हणून हे माझे हात कसे आहेत, कर्तृत्ववान आहेत. परंतु हे सुद्धा कर्तृत्ववान हात मला दारिद्र्याकडे गहाण ठेवावे लागत आहे. कधी माना उंचावलेले म्हणजे कधी कधी या हातामुळे कवीची मान उंचावली सुद्धा, अभिमान सुद्धा वाढवलेला आहे, तर कधी कलम केलेले म्हणजे कधी कधी या हातांना काम करून सुद्धा अपमान सहन करावा लागत आहे. कार्यशक्ती असून सुद्धा, या हातामध्ये बळ असून सुद्धा या हातांना नवनिर्मिती करण्यासाठी थांबवलं जात आहे, रोखलं जात आहे. कशामुळं, तर
या समाजामध्ये जे काही मोजके लोक आहेत ना, ते मोजके लोक या गोरगरीब लोकांच्या मेहनतीच्या त्यांच्या फळाचं त्यांना काही सुद्धा देत नसतात. म्हणून असं म्हटलेलं आहे की कार्यशक्ती असून सुद्धा हे हात नवनिर्मिती करण्यासाठी रोखले जातात. पुढील बघूया आता दोन ओळी. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रू मित्र होऊन साही असावे. मित्र म्हटल्यानंतर एक कविता आपल्याला आठवत असेल, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासा. म्हणजे आयुष्यामध्ये कुठेही अडचणी येऊ द्या, जर आपल्यासोबत मित्र असेल ना तर आपलं आयुष्य हे कधीही अडचणीपासून दूर नेण्याचा प्रयत्न ते मित्र करत असतात. हर घडी अश्रू वाळवले नाहीत पण असेही क्षण आले. काय म्हणतात कवी की प्रत्येक वेळी वेळेला मी अश्रू माझे सुकवले नाहीत. जीवनाच्या या अडचणीच्या प्रवासामध्ये, खडतर प्रवासामध्ये असेही काही क्षण आले, असेही काही प्रसंग आले, अशाही काही घटना घडल्या की तेव्हा कळत न कळत माझ्या या डोळ्यामधून पाणी सुद्धा आलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो बाळांनो, जर कधी दुःख झालं ना तर ते अश्रू कधीही मधल्यामध्ये न ठेवता ते अश्रू बाहेर येऊ द्यायचे. जोपर्यंत तुमच्या या अश्रूंना वाट भेटत नाही तोपर्यंत तुमचं दुःख दूर होत नसतं. म्हणून कवीने काय केलेलं आहे की हर घडी अश्रू वाळवले का तर नाहीत, तर खूप वेळा असे क्षण आले की तेव्हा यांनी हे अश्रू काय झाले, वाहू दिले, डोळ्यातून अश्रू येऊ दिले. हे अश्रूच मला काय करत असतात तर मला धीर देत असतात, मला साथ देत असतात, मला मित्रासारखे वागवत असतात. तेव्हा हे अश्रूच माझे मित्र होऊन साह्यास आले, मदतीस धावून आले. दुःखात, संकटात, अडचणीच्या प्रसंगात हे अश्रू नेहमी मला मित्रासारखी मदत देतात. आणि हे अश्रूच आहेत बघा, सुखात असो किंवा दुःखात असो हे अश्रू आपल्याला नेहमी साथ देत असतात. म्हणून हे डोळे कसे आहेत, हे डोळे आपले सुखातही आहेत आणि दुःखातही आहेत. म्हणून अशा पद्धतीने कवींचे हे अश्रू मित्र झालेले आहेत. बघूया पुढच्या दोन ओळी. दुनियेचा विचार हर घडी केला, दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो. बाळांनो, कवीवर्य नारायण सुर्वे म्हणतात की मी नेहमी जगाचा विचार करत राहिलो, मी नेहमी दुसऱ्यांचा विचार करत राहिलो, नेहमी मी दुसऱ्यांच्या फायद्याचा विचार करत राहिलो, तळागळातल्या लोकांचा विचार केला, सामान्य माणसांचा केला, मजुरांचा केला, ज्यांना दुःख आहे त्यांचा विचार केला, ज्यांना वेदना आहेत त्यांचा विचार केला, ज्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत त्यांचा विचार केला, आणि त्यांचाच मी विचार करत राहिलो. ज्याप्रमाणे तुम्हाला माहीत असेल बाबा आमटे यांनी सुद्धा कुष्ठरोग्यांचा विचार केला, सिंधुताई सपकाळ यांनी सुद्धा अनाथांचा विचार केला, अनाथांची माय झाली ती. आणि त्याचप्रमाणे कविवर्य नारायण सुर्वे यांनी सुद्धा नेहमी सामान्य लोकांचा, दुःखितांचा विचार केला आणि अगा जगमय झालो, म्हणजे त्यामुळे या जगाशी मी एकरूप झालो, समरूप झालो. आणि अशा पद्धतीने नारायण सुर्वे पहिल्या ओळीमध्ये सांगतात की मी दुनियेचा, सामान्यांचा विचार केला आणि त्यामुळे मी जगाशी एकरूप झालो, समरूप झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. ही जी जीवनाची शाळा आहे, हे जे आयुष्याची शाळा आहे, या आयुष्यामध्ये आपण खूप काही गोष्टी शिकत असतो. मग याच आयुष्याच्या शाळेमध्ये मी दुःख, अडचणी, समस्या, माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या कशा मी त्या दूर कराव्यात हेही याच जगात शिकलो. आणि परत हे दुःख सहन करून कसं जगायचं हेही मी याच जीवनाच्या शाळेत शिकलो. बहिणाबाई म्हणते बघा, अरे संसार संसार जसात वाचुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. म्हणजे आयुष्याचा सार सुद्धा त्यांनी कवितेत जसा सांगितला त्याचप्रमाणे कवीवरे नारायण सुर्वे यांनी सुद्धा याच आयुष्याच्या शाळेमध्ये दुःख पेलावे कसे आणि परत जगावे कसे हे सुद्धा या शाळेत शिकलेले आहे. बघूया पुढच्या दोन ओळी. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छाने शेकले, दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दिवस दुःखात गेले. विद्यार्थी मित्रांनो, झोत भट्टीत ज्याप्रमाणे पोलाद असेल, लोखंड असेल, सुलाखून निघते, तापून निघते, त्याचं पाणी पाणी होतं, त्याचप्रमाणे आयुष्याचे आयुष्य जे आहे नारायण सुर्वे यांचं, त्यांचं आयुष्य किंवा सर्वसामान्यांचं आयुष्य सुद्धा दारिद्र्यामध्ये, दुःखामध्ये, कष्टामध्ये शेकून निघतं, तापून निघतं.
आणि आयुष्यात नेहमी अडीअडचणी असतातच, त्या कधी दूर होत नाही. म्हणजे आयुष्याचे जे 4 दिवस आहेत ना आपले जगायचे, त्या 4 दिवसामध्ये सुद्धा 2 दिवस हे सुखाची आनंदाची वाट पाहण्यात जातात आणि 2 दिवस हे दुःख वेदना अडचणी या संघर्षामध्ये जात असतात. म्हणून अशा पद्धतीने स्वतःचं आणि सोबतच सर्वसामान्यांचं दुःख 2 दिवस या कवितेमधून कवीवर नारायण सुर्वे यांनी मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल, जर स्पष्टीकरण आवडलं असेल, जर काही चूक झाली असेल तर क्षमा करावी. आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.